महाराष्ट्र केसरी या मानाच्या असलेल्या कुस्तीच्या अंतिम सामन्यात पुण्याचा शिवराज राक्षे विजेता ठरलेला आहे शिवराज राक्षेने मानाची केसरी गदा पटकावली शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाड यांचा पराभव करत महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला या अंतिम सामन्याचं आयोजन हे स्वर्गीय मामासाहेब मोहळ क्रीडानगरी कोथरूड पुणे येथे करण्यात आलं होता महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याचा लाईव्ह थरार पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती तसेच या अंतिम सामन्याला राज्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती सेमीफायनलमध्ये माती भागातून पैलवान महेंद्र गायकवाडने पैलवान सिकंदर शेखचा पराभव केला तर गादी विभागातील सेमीफायनलमध्ये शिवराज राक्षेनं हर्षवर्धन सदगीरला आठ दोन अशा एकतर्फी फरकानं चितपट करत अंतिम सामन्यात धडक मारली त्यानंतर महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्या दोघांमध्ये केसरी गदेसाठी कडवी झुंज पाहायला मिळाली मात्र अखेर शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाड यांच्यावर मात करत महाराष्ट्र केसरी ठरला महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे आणि उपविजेता महेंद्र गायकवाड हे दोघही मालामाल होणार आहेत विजेता आणि उपविजेता अशा दोघांनाही बक्षीस देण्यात येणार आहे केसरी गदा पटकावणाऱ्या शिवराजला रोक पाच लाख रुपयांनी आणि महेंद्रा थार गाडी मिळणार आहे तर उपविजेत्या महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर आणि अडीच लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे